विद्यार्थी कारणाचा विचार केलाच पाहिजे. म्या बोलविल्या वेदू बोले ज्या अर्थी परमात्मा सांगतायत, म्या चालविल्या सूर्य चाल्या ज्या अर्थी सांगतायत, त्या अर्थी कारण. आणि कारणाचा विचार सोडून केवळ कार्याचा जर विचार होत असेल तर ते विज्ञान आहे. आणि कार्याचाही विचार केला जात असेल आणि कार्य ज्याच्यावर आधारित आहे त्याचाही विचार केला जात असेल त्याला शुद्ध ज्ञान म्हणतात. विठ्ठला विठ्ठला शुद्ध ज्ञान जीवनामध्ये प्राप्त करायचं असेल तर जी पारमार्थिक सत्ता आहे आणि जी सत्ता ज्या आधारावर आहे त्या ईश्वराला जाणलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये असे अनेक 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 प्रसंगांमध्ये उलाढाल होत असतात, मनाच्या सुद्धा उलाढाल होत असतात आणि जवळच्यांच्या सुद्धा उलाढाल होत असतात. पण एक वर्ग असा आहे त्याला फक्त दुसऱ्याचं कळतं चुकीचं, आपलं कळत नाही. आणि एक वर्ग असा आहे त्याला आपलंही कळत नाही दुसऱ्याचंही कळत नाही. आणि तिसरा वर्ग असा आहे त्याला आपलं कळतं जगाचं कळतं पण आपलं जीवनात तो बदल करू शकत नाही. बरीचशी मंडळी कायम दुसऱ्याचे दोष शोधत असतात, आपले कधीच दोष पाहत नाहीत. मी कुठं चुकतोय, माझ्या जीवनामध्ये कुठे कमी आहेत. महापौर साहेब बसलेले आहेत, बाजूला आप्पा बसलेले आहेत, इकडे सर्व मंडळी बसलेली, श्रोताजण बसलेले आहेत. ज्याला दुसऱ्याची कमी शोधता येते ना त्याने आपली कमी सुद्धा शोधण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न केला ना तर आपली कमी दिसते. शब्द गोड आहेत. बुरादे कन मागई बुराल मिला को जो खुद जाकर देखा तो मुझसा बुराल को. आणि ज्या दिवशी आपलं वाईट आपल्याला कळतं ना त्या दिवशी जगातलं वाईट शिल्लक राहत नाही. लाली मेरे लाल की जित देखो तित लाल, लाली देखन मैं गई मैं भी हो गई लाल, मैं भी हो गई लाल. म्हणून मला जगाचे दोष कमी पाहणे पाहण्याचं नाहीये. आणि जगात जर मला पाहणे असेल विठ्ठल जडी हिंदी भाषा बोलणार आहेत ना का मराठीत बोलतात. वा, आमचे गुरुदेव बोलायचे राजेश्वरानंदजी महाराज. हे जग राम बगेचा साधो, हे जग राम बगेचा भीतर एक अनेक बाहर, भीतर बाहर दोन बराबर. सर्वस्य चाह मृदि सन्निविष्ट मत्त स्मृतिर्ज्ञानम अपोहनञ्च सर्वं खलविदं ब्रह्म निहनानास्ति किञ्चन ईशावासे इदं सर्वं. ई जग राम बगीचा. राम ही रोक्ष, राम ही मूल, राम ही डाली, राम ही फूल. माली रूप राम जी नहीं निश्चल जल से सींचा, ये जग राम बगीचा. म्हणून माझं मला कळतंय ठीक आहे,
पण माझं मला कळत नसेल आणि दुसऱ्याचं कळत असेल तर तो माझा मूर्खपणा नसेल, पण नक्कीच माझ्यातली फार मोठी कमी येते. म्हणून कळणं फार महत्वाचं. आमच्या महात्मा लोकांच्या मुखावाटे आलेलं वाक्य आप्पा, मला कळत नाही हे ज्याला कळत नाही तो मूर्ख आहे, पण मला कळत नाही हे ज्याला कळतं त्याची कळण्याची सुरुवात. मला कळत नाही हे कळत नाही तरी देखील त्रास देतो कि मला तुम्ही मूर्ख ठरवतात, मला मूर्ख ठरवतात असं बोलताना तो मूर्खच असतो पण कळून घेत नाही. म्हणून माझं अल्पज्ञ पण जे आहे ते मी प्रस्तुत करावा असं नाही, परंतु जर कोणीतरी म्हणत असेल की तुम्हाला कुठेतरी या बाबतीत कमीत तुम्ही, तर नक्की स्वीकारावं. हे कळणाची सुरुवात. ज्ञानोबाला केवढा मोठा दिव्य ग्रंथ तुमच्या माझ्या समोर देत आहेत महाराज, आणि एक भाषा असलेला ग्रंथ नाही, 56 भाषा एकत्रित केलेल्या आहेत, आणि एवढा दिव्य ग्रंथ देऊन सुद्धा ज्ञानोबारायांच्या गुरूंच्या समोर सांगतायत मी मला कळत नाही बरं, आणि हे जे झालंय हे तुमच्या कृपेने झालंय. येरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अभिवेकू माझ्याकडून एवढा मोठा दिव्य ग्रंथ गीता, आणि त्याच्यावर थोडस विवेचन झालेलं आहे, परंतु ही जी दिव्यता आहे ही तुमची माझी नाहीये. मला दोनच वाक्य बोलता येतात, परंतु मला जर कोणी मूर्ख म्हटलं तर मला वाईट वाटत, मला जर कोणी कमी दाखवलं तर मला ते वाईट वाटत. म्हणून आपल्यातली जी कमी ती कमी जेव्हा आपण शोधू ना तेव्हा आपल्या जीवनातला खरा परमार्थाची सुरुवात आहे. चार गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे असं लोक सांगतात, मी सांगतो. दुसऱ्याची कमी पाण्याचा कधीच विचार करू नका, पहिली गोष्ट. दुसऱ्याला टाकून कधीच बोलू नका, दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, दुसऱ्याला फुकटचा सल्ला कधीच देऊ नका. आणि चौथी गोष्ट, कंजूसपणा कधी जीवनात बाळगू नका. दुसऱ्याची कमी शोधण्यात आपलं अख्खं आयुष्य चाललं जाईल महाराज, पण दुसऱ्याच्या कमी सापडणार नाहीत, आणि सापडल्यात तरी ते सुधारणार नाहीत. आणि दुसऱ्याची कमी दाखवण्यासाठी तो आपला पाहिजे जवळचा. ज्ञानोबाराय सांगतात सुमानव आणि शुद्धमती आनंद कालंद्य गती पै गोप्य ही तया प्रती चावडी जे सुके. अशा व्यक्तीला सांगावं ज्याचं मन सुमन असेल, ज्याची बुद्धी शुद्ध असेल, जो आपल्यावर खरं प्रेम करणार आहे आणि जो कधीच कोणाची निंदा करत नसेल, त्याला त्याचे दोष दाखवा किंवा त्याला त्याचं आपलं गुह्य सांगा. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनांना का निवडतायत 9व्या अध्यायामध्ये, ज्या अर्थी दुसऱ्या श्लोकाची सुरुवात करत असताना म्हणतात राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्षा वगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमम अव्ययम. ही विद्या जी ती सामान्य विद्या नाही, राजविद्या आहे. काय? सर्व विद्यांची राजा आहे. राजगुह्यम सर्व गुह्यांचा राज आहे. पवित्रम पवित्रातली पवित्र आहे. पवित्रम अतिउत्तमम अतिउत्तम आहे. प्रत्यक्ष अवगमम धर्म्यम आणि प्रत्यक्ष फळ देणारी, आणि सुसुखम सहज प्राप्त होणारी. परंतु ही विद्या अश्रद्धाना पुरुषाधर्मस्यास्य परंतप अप्राप्यमाम निवर्तन्ते मृत्यु संसार वर्तमने. ही अश्रद्धावानाला सांगायची नाहीये. ही विद्या गुह्य नाहीये, गुह्यतर नाहीये, गुह्यत्तम आहे. काय प्रकार आहे? काही प्रसंग गुह्य असतात, काही प्रसंग गुह्यतर असतात, आणि काही प्रसंग गुह्यतम असतात. हे गुह्यतम विद्या आहे. ज्या अर्थी अर्जुनाला सांगतायत त्या अर्थी अर्जुनातले कमी सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी सांगितले असं नाही, सांगितलेले कुतस्त्वा कशमलविदम विषमे समुपस्थितम अनारेजुस्तम स्वर्गम अकीर्तिक कर्मार्जुन क्लैप्यम मास्मगम पार्थ नैतत्व उपपद्धते क्षुद्रमृदय दौर्बल्यम ते कोतिष्ठ पर्यंत. काय क्लैप्यमपणा लावलेला, काय हिजारापणा लावलेला, काय शब्द बोलले, या गोष्टी सांगू नको. इथं कोण आहेत तुझ्या समोर हे पाहू नको. हे आचार्य आहेत का हे पाहू नको. हे पितामा आहेत का हे पाहू नको. हे आप्तेष्ट आहेत का हे पाहू नको. हे रणांगणावर आले हे पाह. कमीपणाही दाखवलाय आणि अर्जुनाचा शुद्ध भावही दाखवलेला आहे. जर मोठी व्यक्ती आपला कमीपणा दाखवत असेल आणि ती स्वतः आपल्यावर खरं प्रेम करणारी असेल, त्या व्यक्तीने दाखवलेला कमीपणा स्वीकारा. किंवा आपल्याला आपला कमीपणा दिसत असेल परंतु तो कमी होत नसेल, तर अशा वेळेला एक तर जगतपित्याला प्रार्थना करा, नाहीतर सद्गुरूंना प्रार्थना करा. ही जगद्गुरु तुकोबारांनी जगतपिता परमात्म्याला प्रार्थना केलेली, आणि म्हणून प्रार्थनाचा विषय पहिलं चरण आहे. माझे माझा काढा
धनी आम्ही झालो गोसावी म्हणणारे तुकोबार आहेत. या पुरणाच्या पोळ्या असतील, एकादशीला दिसत आहेत. या एकादशीला दिसू देऊ नका. उद्याचं निमंत्रण आहे बरं का महापौर साहेब, असं ते म्हणायला आले होते तुम्हाला. ते काम चांगलं करतायत पण बोलण्याचं काम वाईट करतायत. कधी कधी बोलताना माणसाला हे लक्षात येत नाही कोण ऐकतय. माझे मज कडो येते, मला माझे अवगुण कळतायत. तुकोबारायांना अवगुण नाहीयेत, तुकोबारायांच्या जीवनात अवगुणच नाहीयेत. तुकोबारायांच्या अख्ख्या चरित्राला तुम्ही पहा, तुकोबारायांच्या जीवनात कधीच अवगुण नाहीयेत. पण तुमचे माझे जे अवगुण आहेत ते तुकोबारायचे देवापुढे प्रस्तुत करतायत. मला कळतंय देवा, दारू पिणाऱ्याला सुद्धा कळतं बरं का आप्पा, काय पिऊ नये, दारू पिऊ नये असं कळतं. पण 31 डिसेंबर आला उद्या आणि तो म्हणे पिले पिले ओ मोरे जानी, पिले पिले ओ मोरे राजा. तुम्ही तिथंच बसा, मागच बसा. गोड खूप गोड वाटतंय महिंदाडा गावात की लहान लेकरं सुद्धा कीर्तनाला येऊन बसलेत. ते कसे बसलेत नाही, कुठे बसलेत नाही, का बसलेत तो प्रश्न नंतरचा. मला कळतंय एखादी झालेली तुम्ही समजाडी सांगते का नाही. अक्का अक्का बघितली वटवट करत ती अक्का सांग मालवी माहिती पण आई ऐकत नाही ना. ती समजणारी सांगत ती रोजच तुला काय आधी तरी तू का मग तिने मागे टर टर करत नाही ना, मागे आवरात नाही म्हणजे रोजला घडणाऱ्या घटना ज्या आहेत त्या घटनांचं चिंतन मंथन करत असताना आजूबाजूची मंडळी सांगत असते जिथं तुमचा अपमान होत असेल त्या गोष्टी तुम्ही स्वीकारू नका ना. सोपं नाहीये. इतकं सोपं नाहीये. तुकोबारांच्या जीवनामध्ये सुद्धा तुकोबारांनी व्यापार केलेला आहे. तुकोबारांच्या जीवनात तुकोबारांनी संसार केला, एक नाही दोन संसार केले. तुकोबारांच्या जीवनामध्ये संघर्ष नाही आला असं नाही. तुकोबारांच्या जीवनात फार मोठा संघर्ष आलाय. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करता मिली, एवढे सर्व प्रसंग तुकोबारांच्या समोर आले तरी देखील तुकोबारांच्या जीवनातला 42 वर्षाच्या आतमध्ये परमार्थ सिद्ध सफल झालेला आहे. आणि तुमच्या माझ्या जीवनामध्ये रोज होणारा अपमान आणि तरी देखील त्यांच्यासाठी 12-12 तास आम्ही काम करतोय आणि तरी देखील ते पुढे उत्तर देतात की तुमच्यावर आमचे उपकार आहेत, आमच्यावर तुमचे नाही आहेत. तरी देखील आम्ही म्हणत असतोय खरंय आपला होणारा अपमान. संत तुलसीदासांना एकदा पत्नीने सांगितलं की हाडा मासाच्या शरीरावर तुम्ही एवढं प्रेम करतात, एवढंच प्रेम जर रामावर प्रेम केलं असतं ना, म्हणजे एवढंच केलं रामावर केलं असतं ना, थोडा स्पीड होतोय 11:30 पर्यंत काय 11 अख्ख धुडं बसलंय ना. एवढंच प्रेम जर रामांवर केलं असतं ना तुम्हाला राम भेटले असते. किती शब्द गोड आहेत. हाड मास कि देह पर तामे इतनी प्रीत ऐसी जो श्री राम में तरत तुरत भवनी सर तरले असते. या
या या गुंड्या मोजा होते इथं लायले तू आता ये ना तो म्हणे मन बापनी गटार बांधलेलं का मनातला बांधलेलं पण मी गटार सोडाव नाही लाजला येतो घाबरलाय किती गोर आणि एक सारखा पाहतोय जशी त्याच्या हातात पिस्तूल राहिले त्याने मला मारले असते नाही तो डिप्रेशन मध्ये तो भीतले चिटकी जायला एक ते त्याला समजी नाही राहणार नाही ते राग येईल दोन विठाला 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 नाही ते तो चाबी लेवाली एक तिसरा प्रकार मला लक्षामध्ये राहिला मला माझं कळतंय तुकोबाराय सांगताय ठीक आहे तुकोबारायांनाच घेऊन आपण बोलू पण कळत असताना सुद्धा ते दोष घालवायला मी तयार नाही आणि दोष घालवण्याचा प्रयत्न करून सुद्धा दोष जात नाहीत तुकोबारायांना देवाने विचारलं कसं काय जात नाही तुकोबाराय म्हणतात हा मध्ये अडथळा आहे मोठा काय करू मन अनावर शरीर जरी 70 किलोचा असेल 90 किलोचा असेल 65 किलोचा असेल कमीत कमी 18 वर्षाच्या नंतर तर 45 किलोचं असतं एखादं हे शरीराला सुद्धा चालवणार जे यंत्र आहे ते मन आहे आणि ते अशा ठिकाणी घेऊन जात महाराज फडलिया तरुची साका सहज भूमीशी उतरी देखा ते सहज खाली आणत मोठ्या मोठ्या लोकांना त्याने त्रास दिलाय तुकोबाराय तर स्पष्टपणे सांगतात न पुरती भ्रमणा दाही दिशा सप्तई पाताळे आकाशा बडेच उडी घाली देखो नि पासा केलो या दोषा पाहुना मन भलत जाऊ गडे एक सुभाषित फार सुंदर आहे माकड तुम्ही बघितलं आहे बघितलंय ना कसं असतं ते शांत स्थिर बसत असं का बाबा कसं बसत माकड कसं असतं पण शांत बसतं का चंचल असतं चंचल ते माकड आधी चंचल आणि त्याला दारू पाजली ते अधिक चंचल पुन्हा त्याला मिंटूने दंश केला अधिक चंचल आणि त्याच्यात पुन्हा भूताने संचार केला किती चंचल बहुत चंचल चपळ सुभाषित सांगायचं होत नाही मर्कटस्य सुरापान तत्र रुष्टिक दंशका तन्मध्ये भूत संचार यद्वा तद्वा भविष्यति मर्कट ते सांगितलं आणि असं चंचल गुरुदेव वैकुंठवासी खूप सुंदर उदाहरण सांगायचे लतुसिंग बाबा एकाला भूत प्रसन्न झालं पण त्या भूताने सांगितलं मला काम पाहिजे आणि जर मला काम नसलं मी तुला खाऊन टाकेल त्याला जे काम लावलं ते 2 सेकंदाच्या नंतर शिल्लकच राहत नव्हतं 2 सेकंदाच्या आत व्हायचं आते जर राहत ते कितलं भारी राहतं कांदा लावाना लगेच कपाशी लगेच काम संपलं की ते मालकाला सांगायचं खाऊ तो फार घाबरला आणि त्याच्या मित्राजवळ गेला मित्र कधी चांगला सल्ला देत असत आणि जो खरा मित्र असतो तोच चांगला सल्ला देत अरे तू त्याला किती काम लावले ते थकणार नाही कारण त्याचा स्वभाव चांचल्ले तू एक काम असा मोठा भर चौकामध्ये घाल आणि त्याला काम असेल तेव्हाच काम लाव
एरवी दुसरं काम तेच लाव, खाली वर खाली वर, तुझं काम असेल लगेच काम लाव, पण काम संपलं की लगेच ते काम लाव. एवढं भयानक आहे. आणि ना त्याला काना आहे ना मात्रा आहे ना अनुस्वार आहे, म न फक्त दोन अ लागलेत, व्यंजनांना दोन अ लागलेत, म म मध्ये अ, न न ला सुद्धा अ, दोनच स्वर लागलेत, बाकी काही नाही. तरी देखील भयानक आहे ते. काय काय करी तो या मना एखाद्या म्हातारीला सांगितलं असतं डॉक्टरांनी तपकीर जर लावशात ते मरीच असतात, ती दल्ली गुच्चूप लावस आणि कुठे लावस ते दल्लीलेच माहिती. एखाद्या तंबाखू खाणाऱ्या व्यक्तीला विचारा, एखाद्या बीडी पिणाऱ्या व्यक्तीला विचारा, खोकला रात्रभर येतो, रात्रभर घरच्यांना त्रास देतो, डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर सांगतात छातीत पूर्ण धूर झालेला आहे, तुम्ही आता बीडी पिऊ नका, तरी देखील म्हातारा कुठे ना कुठे बीडी पिल्याशिवाय. हा शरीराची उपाधी असं नाही, शरीराला लागलेला शोक आहे असं नाही, हा मनाला लागलेला शोक आहे. म्हणून देवा मी प्रयत्न नाही केले असं नाही, भरपूर प्रयत्न केलेत, कोणताही प्रयत्न करायला सांगितला मला, ज्यांनी ज्यांनी सांगितला ते सर्व प्रयत्न मी केलेत, पण काय करू म्हण अनावर शब्द आहे. आवर ज्याला घातले जाते तो बरा, पण अनावर सर्व प्रयत्न करून थांबलोय, सर्व प्रयत्न करून थकलोय, आणि म्हणून तुझ्या समोर आलोय. देवाला विचारलं तुम्ही याच्यात समर्थ आहेत म्हणून मी तुला प्रार्थना करण्याकरता आलोय बाबा. मला कळतंय मी प्रयत्न केलेत पण पराभूत झालेला योद्धा आहे मी, म्हणून आता दुसरं काम कर. आता